पंडन महाराष्ट्राचे। ब्रेकनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। औरंगाबादच्या सुप्रसिद्ध जागृत हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सवानिमित्त संत श्री अलकाश्रीजी यांच्या सुश्राव्य अशा सुंदरकांड पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमादरम्यान भंडाऱ्याचंही आयोजन करण्यात आलं। यंदाही या कार्यक्रमाला नेहमीप्रमाणेच हजारोंच्या संख्येनं भाविकांनी उपस्थिती लावली। या जागृत हनुमान मंदिराला तब्बल 120 वर्षांची परंपरा लाभली आहे। या परंपरेप्रमाणे दरवर्षी हनुमान जन्मोत्सवानिमित्त या मंदिरात विविध भक्तिमय कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। विशेष म्हणजे नवसाला पावणारा हा जागृत हनुमान एक डोळा मारुती या नावानंही ओळखला जातो। एकशे 120 वर्षापासून आम्ही दरवर्षी हनुमान जयंतीचा उत्सव साजरा करतो आणि दरवर्षी सुंदरकांड महाप्रसाद वगैरे आम्ही करतो। सुंदरकांड महाप्रसाद पूर्ण वर्षभरात गणपतीचं वगैरे बाकी सगळं आम्ही व्यवस्थित हे इथं समोर गणपती वगैरे बसवतो जागृत हनुमानच्या नावानं आणि माझ्या आजोबांच्या काळापासून हे सगळं सुरू आहे। एक आठवडाभर आम्ही मारुतीचा जन्मोत्सव साजरा करतो, त्याच्यात आम्ही भंडारा पण करतो आणि सुंदरकांड ठेवतो, रामायण ठेवतो। दरवेळेस UPकडून MPकडून तिकडून महाराजांना बोलवतो। AM News स्पंदन महाराष्ट्राचे।